म्हणजे पैठणीसाठी प्रसिद्ध असलेलं नाशिक जिल्ह्यातील येवला गाव। या व्हिडिओमध्ये येवल्याची पैठणी बघायला मिळेल असा विचार आला असेल तर थांबा, कारण आम्ही तुम्हाला येवल्याची पैठणी नाही तर तिथलं पारंपरिक मकर संक्रांत दाखवणार आहोत। मंडळी, मुंबई पुण्यामध्ये पतंग उडवणं आता नाहीसच झालंय, पण येवला गावात अजूनही संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे। विशेष म्हणजे इथे पतंग उडवण्यासाठी लागणारा मांजाही घरीच बनवला जातो, काच कुठून गाळून मांजा बनवला जातो। मांजा चक्रीऐवजी आसारीला गुंडाळतात। या आसारीमुळे तुम्हाला पतंग उडवताना दुसऱ्या माणसाची साथ गरजेची नाही। तुम्हाला माहिती आहे का, याच आसारीचा वापर पैठणी विणकर रेशीमच्या कांड्या भरण्यासाठी करायचे, पण आता ते पतंगाचा मांजा गुंडाळण्यासाठी करतात। एकवीसवं शतक आलं, सण उत्सवाचं सेलिब्रेशन बदललं, पण येवल्यातले ग्रामस्थ संक्रांत आणि भोगीला पतंग उडवण्याची आणि रात्रीची आतषबाजी करण्याची परंपरा अजूनही जपताय। त्यात मागील 2 वर्षांमध्ये कोरोना आला आणि सण उत्सवाला ग्रहण लागलं। यंदाही नववर्ष सुरू झालं, पण ओमायक्रॉनची एंट्री आली, पुन्हा एकदा सण उत्सवावर मर्यादा आली। त्यामुळे मंडळी, कोरोना नियमावली पाळा, जेणेकरून सण पूर्वीप्रमाणे पुन्हा साजरे करता येतील। ब्युरो रिपोर्ट, सकाळ डिजिटल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।